नमस्कार मित्रांनो, स्क्लेम लर्निंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण पहिले रोमन संख्या चिन्हे या प्रकरणातील उदाहरण संग्रह 1 यातली काही उदाहरण आज आपण समजून घेणार आहोत। मागच्या व्हिडिओ मध्ये रोमन संख्या कशा लिहाव्यात याविषयीचे नियम आपण जाणून घेतलेले आहेत, त्या नियमांचा उपयोग करून उदाहरण संग्रह 1 मधील उदाहरण आज आपण सोडवणार आहोत। त्याबरोबर जर तुम्ही स्क्लेम्स लर्निंग यूट्यूब चॅनलला अगदी नवीनच असाल तर मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर बघूया, या ठिकाणी उदाहरण संग्रह 1 मधला पहिला प्रश्न बघा। काय म्हटलेला आहे, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। रोमन संख्या चिन्हांमध्ये दिलेले आहे, ते आंतरराष्ट्रीय मध्ये आपल्याला लिहायचे आहे। मग हे जे संख्या चिन्ह आहे रोमन संख्या चिन्हामध्ये, तर हे चिन्ह कोणती संख्या दाखवतं ते प्रथम आपल्याला ओळखता आलं पाहिजे। तर बघा मित्रांनो, हे चिन्ह 10 साठी वापरलेलं आहे आणि 10 उजवीकडे एक एक रेषा 3 दिलेली आहेत, म्हणजे आय हा 3 लिहिलेला आहे। मग याचा अर्थ उजवीकडे लिहिलं तर आपण मिळवतो, बरोबर की नाही? मग 10, 11, 12 आणि 13 म्हणजे ही संख्या 13 आहे। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचं असेल तर इंग्रजी भाषेतला 1 आणि 3 हा अंक आपल्याला लिहावा आहे, म्हणजे ही संख्या आहे 13, बरोबर। चला तर पुढची संख्या बघू, तर इथे हा 10 आहे, बरोबर की नाही? पण 10 डावीकडे 1 लिहिलेला आहे, याचा अर्थ 1 कमी करावा लागेल। मग 10 मधून 1 कमी केले तर 9, तर ही संख्या 9 आहे। नंतर पुढची संख्या बघा, ही रोमन संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे, तर हा आहे 5 आणि 5 डावीकडे 1 लिहिला आहे, म्हणजे 1 कमी करा, म्हणजे 4। पुढची संख्या आहे 5 उजवीकडे 2 रेषा दिलेली आहे, म्हणजे ते मिळवावे लागतील 5, 6 आणि 7। पुढची संख्या बघा, पहिला अंक 10 आहे, बरोबर, आणि 10 उजवीकडे 4 हा अंक दिलेला आहे, बरोबर की नाही? म्हणजे मग त्याच्यामध्ये मिळवावे लागतील 10 आणि 4, 14। अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये आपण हे रोमन संख्या चिन्ह लिहिले। अजून काही एक उदाहरण तुमच्या सराव उदाहरण संग्रहामध्ये दिलेले आहे, ते तुम्ही घरी सोडवा, हे तुमच्या वहीमध्ये नोंदून घ्या। प्रश्न दुसरा बघा, रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये ते अंक दिलेले आहेत किंवा संख्या दिलेल्या आहेत, त्यांना आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे। मग हे 10 संख्या कशी लिहिणार रोमनमध्ये, तर एक्स या संख्या चिन्हाचा उपयोग करून या अक्षराचा वापर केला की रोमन संख्या चिन्हात 10 हा लिहिला जाईल। 17 कसा लिहिणार, कसा लिहिणार बरं, कोण सांगतं? तर समजा 10 अधिक 7, बरोबर की नाही? मग अधिक करायचं असेल तर उजवीकडे आपल्याला 7 लिहावं लागेल। मग 7 कसा लिहिला जातो, तर 5, 6 आणि 7, बरोबर। हा झाला 17, ओके। 15 कसा लिहिणार, 10 अधिक 5, 10 आणि उजवीकडे 5। नंतर आहे 8 कसा लिहिणार, 5 अधिक 3, 5 उजवीकडे 3 आय लिहावा लागेल आपल्याला, बरोबर। पुढची संख्या आहे 2 लिहिताना 2 आय लिहावा लागेल, बरोबर। अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्हांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात असलेल्या संख्या या रोमन संख्या चिन्हात लिहिलेल्या आहेत। अजून काही उदाहरणं आहेतच तुमच्या संग्रहामध्ये, ते तुम्ही घरी सोडवा। ठराविक तुम्हाला मी फक्त समजून देण्यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी घेतलेली आहे, हे पण तुमच्या वहीमध्ये नोंदून घ्या। प्रश्न तिसऱ्या असा विचारला आहे की चूक की बरोबर ते ओळखायचं आहे,
बघा आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलेला आहे 4, 7, 15 आणि 8, तेच अंक रोमन अंकात लिहिलेले आहेत, ते चूक आहे की बरोबर ते आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा मित्रांनो, 4 हा अंक 1, 2, 3, 4 चारदा आय लिहिलेला आहे, चूक की बरोबर? नियम काय आहे? 1, 1, 5, 1 आणि 10 हे अंक जास्तीत जास्त आपण कितीदा लिहू शकतो? तर 3 लिहू शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही। मग इथे 4 लिहिला गेला म्हणजे हे चूक आहे। मग 4 बरोबर लिहायचं असेल तर कसा लिहिला जाईल? तर 5 वजा 1, बरोबर की नाही? 5 च्या 10 कडे 1 लिहिला की 4 लिहिला जाईल। पुढे 7, 5 आणि 2, 7 बरोबर आहे। नंतर 15 ही संख्या या ठिकाणी कशी दाखवली बघा, 5 च्या उजवीकडे पुन्हा 5, 5 लिहिले, 5 आणि 5, 10 आणि 5, 15 असं होईल का? तर हे चुकीचं आहे, कारण 5 हा अंक 3 लिहिला जात नाही। मग 15 ही संख्या जर बरोबर लिहायची असेल तर ती कशी लिहिली जाईल? तर 10 अधिक 5 ही झाली 15, बरोबर। नंतर 8 ही संख्या रोमन अंकात अशा पद्धतीने लिहिली आहे, 10 च्या डावीकडे 2 1 1 लिहिला, मग हे वजा होईल का? 10 वजा 2 म्हणजे 8, मग हे बरोबर आहे का? तर नाही मित्रांनो, तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण डावीकडे फक्त एकदाच 1 लिहिता येतो, 2 नाही, मग हे चूक आहे। मग बरोबर कसं लिहिणार? तर 8 ही संख्या 5 अधिक 3 म्हणजे ते उजवीकडे लिहावे लागतील 5 च्या। तर अशा पद्धतीने 8 ही संख्या लिहिली जाईल, या पद्धतीने 15 संख्या लिहिली जाईल आणि या पद्धतीने 4 ही संख्या लिहिली जाईल। आलं लक्षात? तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपण 3 प्रश्न समजून घेतलेले आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। विनंती वजा काही सूचना असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा। सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, बेल बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल। तोपर्यंत नमस्कार।